कर्नाटक हुबळी धारवाडच्या बायपासवर भीषण अपघात, अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू, मृतात कोल्हापूर पुणे येथील व्यक्तीचा सहभाग. हुबळी धारवाडच्या तारीहाळ बायपासवर भीषण अपघात झालाय. या अपघातात 8 जण जागीच ठार झाले असून 24 जण जखमी झालेत. मंगळवारी लॉरी आणि खासगी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. मृतांमध्ये कर्नाटकातील दोघांचा समावेश आहे, तर 6 जण कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील आहेत. अपघातातील जखमींवर हुबळीच्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतची मिळालेली माहिती अशी की एक खासगी प्रवासी बस ही कोल्हापूरहून बंगळूरकडे निघाली होती. याच प्रवासी बसची आणि एका लॉरीची आमने-सामने जोरदार धडक झाली. मध्यरात्री 12:30 ते 1 दरम्यान हा भीषण अपघात घडलाय. बसचा ड्रायव्हर एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याचं समजतंय. या भीषण अपघातात बसच्या समोरील भागाचा पूर्णतः चक्काचूर झालाय. अपघाताची हुबळी उत्तर रहदारी पोलीस ठाण्यात नोंद दाखल करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वीच धारवाडमध्ये लग्नकार्य उरकून परतत असताना झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा या अपघाताच्या या घटनेमुळे हुबळी परिसरात हळहळ व्यक्त होतीये.